नमस्कार मित्रांनो, मी आहे उमेश माडिक आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्यासारखे बरेचसे यूट्यूबर्स आहेत किंवा कंटेंट क्रिएटर्स आहेत जे खूप छान छान व्हिडिओज बनवतात आणि त्या व्हिडिओजच्या बॅकग्राऊंडला किंवा इंटरवलमध्ये खूप चांगले चांगले म्युझिक्स यूज करतात, जे म्युझिक एकतर यूट्यूबच्या लायब्ररीमधनं डाउनलोड करतात किंवा बरेचसे असे यूट्यूब चॅनल्स आहेत म्युझिकचे जिकडनं कॉपीराईट फ्री म्युझिक तुम्ही डाउनलोड करून ते तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करता। पण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जे बनवलेले व्हिडिओज आहेत ते तुम्ही अपलोड केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस त्याच्यावर कोणताही कॉपीराईट क्लेम किंवा काही प्रॉब्लेम येत नाही, पण साधारण 1,000-1,500 व्ह्यूज झाल्यानंतर अचानक तुम्हाला एक दिवस मेल येतो की तुमच्या या व्हिडिओला म्युझिकचं कॉपीराईट क्लेम आलेलं आहे। त्या कॉपीराईट क्लेममुळे तुमच्या चॅनलवरती काहीच इफेक्ट होत नाही, फक्त तुमचा जो व्हिडिओ आहे त्याचा जो रेव्हेन्यू आहे ज्यांनी कॉपीराईट क्लेम केलेला आहे त्याला निघून जातो। तर मित्रांनो, असे क्लेम काय येतात जरी तुम्ही व्यवस्थित चेक करून किंवा चांगले म्युझिक चॅनल्सवरनं कॉपीराईट फ्री म्युझिक जरी डाउनलोड केलं असेल तरी असे क्लेम काय येतात आणि ते क्लेम कोण देतं आणि त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर पडू शकता, तर आज या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीची चांगली माहिती होईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। आत्ता रिसेंटली माझ्याबरोबर ही सिच्युएशन झाली होती आणि याच्या आधी बऱ्याचदा ही सिच्युएशन झालेली आहे। मागे आत्ता माझा एक काशीद बीचचा जो व्हिडिओ आहे त्याचा पहिला पार्ट, तर त्याच्या पहिल्या पार्टला मला दोन कॉपीराईट क्लेम आले होते आणि ते दोन्ही क्लेम जे होते ते वेगवेगळ्या म्युझिकचे होते। तर याच्या आधीसुद्धा मला बऱ्याचशा व्हिडिओजला आलेले आहेत, पण घाईघाईमध्ये आपण बघतो की कॉपीराईट क्लेम आला आणि पॅनिक होतो, मग आपण काय करतो, आयदर ते म्युझिक आहे ते इरेज करून टाकतो आणि मग आपला व्हिडिओ पुन्हा एकदा मॉनिटराईज होतो, किंवा मग आपण दुसरा एक ऑप्शन आहे की डिस्प्यूट करू शकतो। यूट्यूबकडे तुम्ही क्लेम करू शकता की मी जे काही केलेलं आहे किंवा जे म्युझिक मी यूज केलेलं आहे ते कॉपीराईट फ्री म्युझिक आहे आणि मी कुठलेही नियम तोडलेले नाही आहेत, माझ्या व्हिडिओमध्ये जे काही म्युझिक आहे ते बरोबर आहे। सो असा तुम्ही डिस्प्यूट क्लेम करू शकता आणि तो क्लेम केल्यानंतर साधारण तुम्हाला 27-28 दिवस यूट्यूब सांगतं की रिसॉल्व व्हायला लागेल। पण मी सुद्धा तसंच केलं, मला जो आत्ता काशीद बीचचा जो व्हिडिओ होता त्याला जो क्लेम आला, दोन क्लेम आले होते, तर त्या दोन्ही क्लेमला मी डिस्प्यूट करायचं ठरवलं, कारण की जे म्युझिक मी त्याच्यासाठी यूज केलं होतं ते नो कॉपीराईट म्युझिक यूज केलं होतं आणि त्याचं म्युझिकचं क्रेडिटसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कॉपीराईट क्लेम येण्याचा संबंधच नाही। त्याच्यानंतर मी ज्यांनी कॉपीराईट क्लेम दिले ते मी बघितले, तर ते कोणते तरी भलतेच चॅनल होते, म्हणजे जिथनं मी म्युझिक डाउनलोड केलं तर त्यांनी मला कॉपीराईट क्लेम नव्हता दिला, मला कॉपीराईट क्लेम कोणी दिला होता तर कोणत्या तरी भलत्याच चॅनलने। सो मी डिस्प्यूट केला आणि ते रिसॉल्व पण झाले। तर मित्रांनो, हा एक मोठा फ्रॉड मला लक्षात आला की यूट्यूबवरती बरेचसे असे फेक चॅनल आहेत की ज्यांचं काम फक्त एवढंच आहे की एखादा चांगला व्हिडिओ दिसला तर त्याच्यावरती कॉपीराईट क्लेम टाकायचा, आणि बऱ्याचशा यूट्यूबर्सला माहीत नसतं किंवा नॉलेज कमी असल्यामुळे ते काय करतात, आयदर तो इरेज करतात किंवा डिमॉनिटराईज करून किंवा व्हिडिओ डाऊन करतात आणि विषय सोडून देतात, किंवा मग तो व्हिडिओ तसाच चालू देतात आणि त्याचा जो रेव्हेन्यू आहे हे अशा फेक चॅनल्सला जातात। तर मित्रांनो, याच्या पुढे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा असे फेक कॉपीराईट क्लेम म्युझिकचे येतील बॅकग्राऊंड म्युझिकचे, त्यावेळेस तुम्ही तो नीट चेक करा, पॅनिक अजिबात होऊ नका, आणि चेक केल्यानंतर तुम्ही सरळ त्यातला डिस्प्यूट करा जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर, जेणेकरून काय होईल, हे जे असे फेक जे फ्रॉड करणारे चॅनल्स आहेत काही ज्यांना काही कष्ट न करता पैसे कमवायचे आहेत, तर हे चॅनल आपोआपच बाहेर पडतील आणि तुम्ही या लोकांना अजिबात एंटरटेन करू नका आणि बिंदास तुम्ही डिस्प्यूट फाईल करा। तुमचा विदिन 1 आठवड्यामध्ये मला त्यांचा रिप्लाय आला आणि ते दोन्ही क्लेम गायब झाले। तर मित्रांनो, अशा पद्धतीने असे बरेचसे फ्रॉड यूट्यूबवरती चालतात आणि असे बरेचसे चॅनल्स आहेत, तर त्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका। बरेचसे म्युझिक चॅनल आहेत जे खरंच चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि जे कॉपीराईट फ्री
असतं, त्यामुळे असे चांगले चांगले जे चॅनल्स आहेत तिकडनंच तुम्ही शक्यतो म्युझिक डाउनलोड करा आणि तुमच्या व्हिडिओला लावा. आणि जरी कॉपीराईट आला तरी तुम्ही घाबरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं की माझ्याबरोबर काय झालं होतं आणि हे कशा पद्धतीने हे जे फेक कॉपीराईट देणारे चॅनल्स आहेत ते अशा पद्धतीचे फ्रॉड करतात. तर यूट्यूबनीसुद्धा याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर हा जो काही इन्सिडन्स माझ्याबरोबर झाला होता तो मी तुमच्याबरोबर शेअर केला जेणेकरून तुम्हालासुद्धा कधी ना कधी ही गोष्ट फेस करावी लागणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही पॅनिक न होता सिच्युएशन अगदी व्यवस्थित हँडल करू शकाल. हेच मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटणाशेजारी एक बेल आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.